नमस्कार मित्रांनो, मी आहे संजय आणि तुम्ही पाहत आहात नॉलेज लेट चॅनल. आज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय एक्सेल लुकअप. आजच्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहात पी लुकअप, एच लुकअप आणि लेफ्ट लुकअप. आजकाल कोणत्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एक्सेल रिलेटेड इंटरव्ह्यू द्यायला जात असाल तर तिथे व्ही लुकअप आणि एच लुकअप आवर्जून विचारले जाते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया व्ही लुकअप आणि एच लुकअप. आपल्या स्क्रीनच्या समोर दिसत आहे एक्सवायझेड कंपनीची ऑर्डर डिटेल्स. यामध्ये आपल्याला सेकंड कॉलममध्ये कोड दिलेले आहेत, जे पार्ट्स आहेत सेल केलेत त्या पार्टचे कोड दिलेले आहेत. इथे पार्टचं नाव दिलेलं आहे, परचेस क्वांटिटी त्याने आतापर्यंत किती केली आहे ती दिली आहे, त्याने सेल क्वांटिटी किती केली आहे ते दिलेलं आहे आणि इथे बॅलन्स क्वांटिटी आहे. ओके, सो दुसऱ्या टेबलमध्ये जो आहे त्या डेटामध्ये आपल्याला पार्ट नेम दिसत आहेत आणि ते कोणत्या ऑफिसला कोणत्या लोकेशनला शिपमेंट करायचं आहे ते इथे त्यांची लोकेशन दिलेले आहेत. तर आपण आता सिम्पल व्ही लुकअपने सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण सिम्पल व्ही लुकअप फॉर्म्युला कसा वापरायचा हे बघायचं. इज इक्वल टू व्ही लुकअप, इज इक्वल टू व्ही लुकअप म्हटल्यानंतर इथे पहिल्यांदा लुकअप व्हॅल्यू म्हणजे जो व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे ती व्हॅल्यू कोणती आहे तर ती सिलेक्ट करायची. नंतर टेबल ॲरे, आता लुकअप व्हॅल्यू जी आहे ती आता पी सी कोड वरून मला परचेस क्वांटिटी काढायची. इथे तुम्ही ह्या टेबलमध्ये बघू शकता की इथे कोड दिलेले आहेत आणि त्याची परचेस क्वांटिटी किती आहे ती मला इथे काढायची आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा लुकअप व्हॅल्यू जी आहे ती सिलेक्ट करतो B18. ओके, त्याच्यानंतर कॉमा. आता मला टेबल ॲरे, टेबल ॲरे म्हणजे काय की कोणत्या टेबलमध्ये त्याचा डेटा आहे की ज्याच्यामध्ये कोड आणि त्याची परचेस क्वांटिटी दिलेली आहे. तर मग ते टेबल जो आहे तो टेबल ॲरे आपल्याला इथे सिलेक्ट करायचा. आता माझ्याकडे कोड इथे आहे आणि परचेस क्वांटिटी इथे आहे, म्हणून मी काय केलं हा जो टेबल ॲरे जो आहे हा टेबल ॲरे मी सिलेक्ट केला. आता हा सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्यामध्ये मला कोड पण आलेत आणि परचेस क्वांटिटी पण आले. परंतु ज्यावेळी मी टेबल ॲरे सिलेक्ट करतो त्यावेळी मला पुढे कॉलम इंडेक्स द्यायचा आहे. तर कॉलम इंडेक्स काय प्रकार आहे, तर ज्या टेबलमध्ये आपण जो टेबल ॲरे सिलेक्ट केलाय त्या टेबल ॲरेमध्ये जिथून आपण सिलेक्ट केलाय तिथून कोणत्या किंवा कितव्या नंबरच्या कॉलममध्ये आपला फाइंड म्हणजे फाइंड करायचा जो लुकअप करायचा जो डेटा आहे तो आहे हे तिथे द्यायचं आहे, मेन्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता तो कोड हा पहिला कॉलम आहे, पार्ट नेम हा दुसरा कॉलम आहे आणि परचेस क्वांटिटी हा तिसरा कॉलम आहे. म्हणून मी इथे कॉलम इंडेक्स नंबर जो आहे तो 3 दिलाय. कॉमा 0. आता इथे काय दिलंय की आयदर तुम्ही जर तुम्हाला अप्रोप्रिएट मॅच करायचं असेल तर तुम्ही ट्रू देऊ शकता, जर समजा तुम्हाला एक्झॅक्ट मॅच हवं असेल तर तुम्ही फॉल्स देऊ शकता. पण जर समजा तुम्ही एक्झॅक्ट मॅच सिलेक्ट केलात तर एक्झॅक्ट मॅच मध्ये जसं आपण जो डेटा आपण त्याच्यामध्ये लुकअप करणार आहोत तोच डेटा तो एक्झॅक्ट असेल तर तो त्याची व्हॅल्यू काय देतो आउटपुट देतो. म्हणून मी काय करतो इथे फॉल्स असं टाईप करतो, सिलेक्ट करतो. ओके, आणि आता माझं इथे फंक्शन कम्प्लीट झालेलं आहे. ओके, सो ब्रॅकेट क्लोज अँड एंटर. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता पी सी 9001 साठी परचेस क्वांटिटी किती आहे 34 आले. मग पी सी 9001 आपण बघू शकता इथे आहे आणि त्याची परचेस क्वांटिटी जी आहे ती 34 आहे. आता आपण काय करू, हा जो फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला आपण ड्रॅग करू. ओके, सो इथे काय झालंय की आपल्याकडे ज्यावेळी आपण तो फॉर्म्युला ड्रॅग केला त्यावेळी इथपर्यंत डेटा करेक्ट आला 5001. 5001ला 41 आहे. ओके, हे बघा 6001ला 40 आहे. ओके, परंतु इथे काय झालंय की इथे जर आपण फॉर्म्युला जर आपण चेक केला तर इथे ज्यावेळी टेबल इंडेक्स जे आहे ती टेबल इंडेक्स काय झालाय किंवा टेबल ॲरे जो काय आहे की तो ऑटोमॅटिकली त्याने रेफरन्स जो आहे तो रिलेटिव्ह रेफरन्स घेतलाय. त्यामुळे व्ही लुकअप मध्ये ज्यावेळी आपण टेबल ॲरे सिलेक्ट करू त्यावेळी तो काय केला पाहिजे, फिक्स केला पाहिजे. ओके, सो मी काय करतोय इथे पुन्हा इथे येतो, इथे इज इक्वल टू व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू ही आहे, कॉमा टेबल ॲरे, पी सी कोड आणि परचेस क्वांटिटी. ओके, आता मी याला F4 देतो.
F4 दिल्यानंतर काय होईल, हा जो टेबल ऍरे आहे तो फिक्स होईल. त्यानंतर माझा कॉलम इंडेक्स नंबर 1 2 3, मग मी 3 टाइप करतो, कॉमा, एक्झॅक्ट मॅच 0. ट्रू आणि फॉल्स ऐवजी तुम्ही 0 and 1 असंही देऊ शकता. एंटर. आणि आता मी हा जर फॉर्म्युला ड्रॅग केला तर माझा एक्झॅक्ट आन्सर आलेला आहे. अशा प्रकारे सिंपल लुकअप जो आहे तो सिंपल लुकअप तुम्ही इथे वापरू शकता. नंतर सेकंड थिंग जे आहे, आता काय झालंय की व्ही लुकअप जो आहे तो डेटा त्याच्या राईट साईडला जो काही डेटा आहे तो डेटा तो ऑटोमॅटिकली फाइंड करतो. पण जर समजा मला इथे व्ही लुकअप मध्ये जर समजा मला लेफ्ट साईडचा डेटा मला शोधायचा असेल तर मी कसा शोधणार. समजा आपण इथे सीपीयू कोड इथे पार्ट नेम दिलेला आहे आणि त्याचा मला कोड काढायचा. तर समजा मी इथे सिलेक्ट केलं इज इक्वल टू व्ही लुकअप लुकअप व्हॅल्यू सीपीयू कॉमा, आता इथे मला कॉलम टेबल ऍरे जे आहे ते टेबल ऍरे दिलेलं आहे, त्या टेबल ऍरेमध्ये मी सिलेक्ट केलं ज्याच्यामध्ये कोड आहे आणि पार्ट आहे, कॉमा 1, 0. आन्सर एन ए येत आहे. ह्याचा अर्थ काय आहे, व्ही लुकअप जे आहे ते व्ही लुकअप लेफ्ट साईडची व्हॅल्यू फाइंड करू शकत नाहीये किंवा लुकअप करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक्स वापरायची. आज ती ट्रिक जी आहे ती ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. ही ट्रिक जी आहे तुम्ही मॅच इंडेक्स फंक्शनचा वापर करून सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु व्ही लुकअप मधून सुद्धा आपण ती कशी करता येऊ शकते ते आपण बघूया. इज इक्वल टू व्ही लुकअप लुकअप व्हॅल्यू ही आहे कॉमा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या समोर हा पार्ट नेम आहे आणि दुसरा जो आहे तो पार्ट कोड आहे. इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कोड फाइंड करायचा आहे. त्याच्यासाठी मी काय करणार तर इथे चूज फंक्शनचा वापर करणार. आता इंडेक्स नंबर काय आहे माझा, तर तो मला एक्सेलला असं समजवायचं आहे की जर एक नंबरची व्हॅल्यू तू 2 कन्सिडर कर आणि 2 व्हॅल्यू तू 1 कन्सिडर कर. याच्यासाठी मी करली ब्रॅकेट 1, 2 करली ब्रॅकेट कम्प्लीट कॉमा कॉलम इंडेक्स नंबर 1 कोणता आहे तर हा आहे F4 कॉमा कॉलम इंडेक्स नंबर 2 F4. तर चूज फंक्शन कम्प्लीट झालेलं आहे कॉमा. तर कॉलम इंडेक्स नंबर किती नंबर येणार तर 2 येणार. का तर जर समजा त्याने पार्ट 1 हा 1 कन्सिडर केला तर कोड जो आहे तो 2 कन्सिडर करेल. त्यामुळे मी कॉलम इंडेक्स नंबर 2 टाकला कॉमा एक्झॅक्ट मॅच 0 ब्रॅकेट क्लोज एंटर. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, लेफ्ट लुकअप इथे वापरू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर अनलाईक करा. हा व्हिडिओ बद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.